नमस्कार विद्यार्थ्यांनो, या प्रकरणामध्ये या अगोदरच्या व्हिडिओ मधून आपण उपयोगितेच्या दोन संकल्पना सविस्तर समजून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता अशा त्या दोन संकल्पना होत्या. जर का तुम्हाला त्या दोन संकल्पना आणि त्यांच्यामधला संबंध नीट समजला असेल, तर आता तुम्हाला त्याच्यावरच आधारित असलेल्या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत किंवा नियम समजायला सोपं जाणार आहे. कारण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यामधला जो संबंध आहे तो समजला तर हे समजणं तुम्हाला अधिक सोपं होणार आहे. आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला किंवा नियमाला सुरुवात करायची आहे. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला किंवा सिद्धांताला सुरुवात करूया. सर्वप्रथम प्रस्तावना. विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिल्यांदा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला होता, परंतु त्यामध्ये अधिक शास्त्रोक्त पद्धतीने घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची मांडणी ही प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेल्या 1890 मधील अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अधिक विस्तृत स्वरूपात आणि शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्यात आला. त्याच्यामुळे प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी या नियमाला अधिक विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे. काय आहे मग हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, हे आपण या मुद्द्याच्या अंतर्गत समजून घेऊया. नियमाचं विधान. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी केलेल्या विधानानुसार घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचं विधान असं आहे. त्यांच्या शब्दात पहा ते काय म्हणतात. इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाईल तसतशी त्याला त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता हळूहळू क्रमशः घटत जाईल. एक उदाहरण देऊन सांगतो. समजा आपल्याला भूक लागलेली आहे, तर अशा वेळेला आपण पहिली भाकर खाल्ली असता आपल्याला मिळालेली उपयोगिता सर्वात जास्त असेल. जशी आपण दुसरी भाकर खाऊ तशी उपयोगिता कमी होईल, तिसरी भाकर खाऊ तशी आणखी उपयोगिता कमी होईल. एक वेळ अशी येईल की आपलं पूर्ण पोट भरलेलं असेल आणि आपली भूक भागलेली असेल त्यावेळी आपली उपयोगिता शून्य होईल. आणि त्याही पेक्षा जर आपण त्या भाकरीचं सेवन करायला लागलो तर उपयोगिता ऋण होईल. हेच प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सांगितले आहे. पुन्हा एकदा सांगतो, इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते असं हा नियम सांगतो. मग हा नियम खरा ठरायचा असेल तर डॉक्टर मार्शल यांनी पहिलं एक विधान वापरलेलं आहे आणि ते विधान आहे इतर परिस्थिती कायम असताना. म्हणजे काय मुलांनो, याचा अर्थ जर ही परिस्थिती कायम असेल तरच नियम लागू होईल, खरा ठरेल किंवा अनुभवास येईल. मग कोणती परिस्थिती आहे ही, तर इतर परिस्थिती कायम म्हणजे नेमकं काय याचं उत्तर आपल्याला या नियमाच्या गृहितकांमध्ये आढळणार आहे किंवा सापडणार आहे. नियमाच्या गृहितात आपल्याला इतर परिस्थिती कायम असताना असं का म्हटलेलं आहे याचं उत्तर मिळेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एखाद्या वस्तूचे नग सेवन केले, समजा आपण एखाद्याला सफरचंद खायला दिले, तर पहिल्या सफरचंदापासून त्याला जास्त उपयोगिता मिळेल.
दुसरा सफरचंद खायला दिला तर उपयोगिता कमी होईल, तिसरा सफरचंद खायला दिला तर अजून उपयोगिता कमी होईल. म्हणजे प्रत्येक त्या सफरचंदाच्या नगापासून त्या व्यक्तीला मिळत जाणारी उपयोगिता हळूहळू कमी होत जाईल. त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असं म्हणतात. या नियमाची गृहितके पुढील प्रमाणे. पहिलं गृहितक आहे ते म्हणजे जो उपभोग घेणारा उपभोक्ता आहे तो विवेकशील असला पाहिजे. विवेकशील असला पाहिजे म्हणजे काय मुलांना, तर त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था चांगली असली पाहिजे किंवा स्थिर असली पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त वस्तूचं सेवन करून महत्तम उपयोगिता कशी मिळवायची हे समजलं पाहिजे. म्हणजे तो उपभोक्ता विवेकशील असला पाहिजे. जर विवेकशील नसेल तर हा नियम अनुभवास येणार नाही. समजा एखाद्या मनोरुग्ण किंवा वेड्या व्यक्तीला आपण सफरचंद खायला दिले, पहिला सफरचंद खायला दिला आणि त्याला उपयोगिता विचारली, दुसरा सफरचंद खायला दिला आणि त्याला उपयोगिता विचारली, तर तो सफरचंद घेऊन तो आपल्या मागे लागेल. म्हणजे काय, त्याची मानसिक अवस्था चांगली नसेल तर त्याला त्या सफरचंदापासून मिळत असलेली उपयोगिता कशी घटत जात आहे हे सांगता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर याचा अर्थ विवेकशील असला पाहिजे. म्हणजे जो उपभोक्ता त्या वस्तूचं सेवन करणारा आहे तो उपभोक्ता विवेकशील असला पाहिजे. म्हणजे त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था चांगली असली पाहिजे. समजा एखादा आजारी व्यक्ती आहे, आपण त्याला दवाखान्यात पाहायला गेलो आणि त्याला केळी घेऊन पाहायला गेलो, पहिली केळी खायला दिली, सांग तुला किती उपयोगिता मिळाली, दुसरी खायला दिली, सांग किती कमी झाली, असं जर विचारलं तर तो काय म्हणेल, तुम्हाला पाहायला आलाय का उपयोगिता विचारायला आलाय. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ त्याची शारीरिक अवस्था चांगली नाहीये. म्हणजे शारीरिक आणि मानसिक अवस्था चांगली असणारा आणि कमीत कमी नगातून जास्तीत जास्त उपयोगिता कशी मिळेल हे समजणारा विवेकशील उपभोक्ता असला पाहिजे. हे घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचं पहिलं गृहितक आहे. दुसरं गृहितक आहे ते म्हणजे डॉक्टर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल असं म्हणतात की उपयोगिता मोजता येते. प्रत्यक्षात किंवा वास्तवात आपण उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं, उपयोगितेचं संख्येमध्ये किंवा अंकामध्ये मापन करता येत नाही. फक्त इथं असं गृहित धरलेलं आहे हा नियम स्पष्ट करण्यासाठी की उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते. प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता आणि एकूण उपयोगिता आणि दोन नगामधील मिळणाऱ्या उपयोगितेची तुलना हे सर्व काही करता येतं असं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी गृहित धरलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र उपयोगिता संख्येत मोजता येत नाही हेच खरं आहे. परंतु आपण पाहिलं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काही सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी गृहितके आवश्यक असतात. मग का आवश्यक असतात ते आता आपल्याला कळायला लागलं. म्हणजे संख्यात्मक मापन करता येतं उपयोगितेचं, प्रत्येक नगापासून मिळालेली उपयोगिता, दोन नगांच्या उपयोगितेची तुलना, सर्व नगांच्या उपयोगितेची बेरीज, हे सर्व काही करता येतं असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे. सिद्धांत खरा ठरण्यासाठी तिसरं गृहितक धरण्यात आलेलं आहे ते म्हणजे एक जिनसीपणा असला पाहिजे. मुलांना ज्या वस्तूचं सेवन केलं जाणार आहे त्या वस्तूच्या सर्व नगामध्ये एक जिनसीपणा असला पाहिजे. एक जिनसीपणा असला पाहिजे म्हणजे काय, तर त्या प्रत्येक वस्तूचा रंग, रूप, आकार, चव, वजन, वेष्टन, दर्जा हे सर्व काही एकसारखं असलं पाहिजे. त्याला एक जिनसीपणा असे म्हणतात. का, तर समजा तुम्हाला पहिला चांगला पिकलेला रसरशीत आंबा खायला दिला आणि त्याच्यापासून मिळालेली उपयोगिता विचारली, आणि दुसरा कच्चा खायला आंबा दिला, कच्चा असलेला आंबा खायला दिला आणि त्याची उपयोगिता विचारली, तर ते एक जिनसीपणा राहिला नाही. त्याच्यामुळं नियम खरा ठरणार नाही, म्हणजे सीमांत उपयोगिता घटणार नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वस्तूमध्ये एक जिनसीपणा असला पाहिजे. समजा पहिली कच्ची किंवा करपलेली भाकरी खायला दिली,
आणि दुसरी भाकरी खूप छान पद्धतीने भाजलेली तुम्हाला खायला दिली तर पहिल्या भाकरीपेक्षा दुसऱ्या भाकरीमधील उपयोगिता वाढेल आणि नियम खरा ठरणार नाही. मग याचा अर्थ काय तर त्या उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तूचे सर्व नग एक जनसी असले पाहिजेत म्हणजे त्याचा रंग रूप आकार चव वजन वेष्टन दर्जा हे सगळं काही एकसारखं असलं पाहिजे. हे उपयोगितेच्या गृहितातलं तिसरं गृहितक आहे. चौथं गृहितक आहे ते म्हणजे उपभोग सातत्य असलं पाहिजे म्हणजे ज्या वस्तूचे नग आपण सेवन करणार आहोत किंवा त्याचा उपभोग घेणार आहोत ते सर्व नग एका पाठोपाठ एक सेवन केले गेले पाहिजे तरच आणि तरच नियम अनुभवास येईल म्हणजे सीमांत उपयोगिता घटत जाईल आणि जर उपभोग सातत्य राहिलं नाही तर नियम अनुभवास येणार नाही. समजा तुम्हाला पहिली भाकर सकाळी खायला दिली आणि दुसरी भाकर दुपारी खायला दिली आणि तिसरी भाकर संध्याकाळी खायला दिली तर मुलांना त्या प्रत्येक भाकरीपासून मिळणारी उपयोगिता घटत जाईल का तर नाही वाढत जाईल. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये उपभोग सातत्य राहिलं नाही. मग जर नियम खरा ठरायचा असेल आणि सीमांत उपयोगिता घटत जायची असेल तर ज्या नगांचे सेवन आपण करतो आहेत ते एका पाठोपाठ एक केलं पाहिजे. म्हणजे सफरचंद खातो आहेत मग पहिला खाल्ला की लगेच दुसरा खाल्ला पाहिजे लगेच तिसरा खाल्ला पाहिजे. भाकरी खातो आहेत पहिली भाकरी खाल्ली की लगेच दुसरी खाल्ली पाहिजे लगेच तिसरी खाल्ली पाहिजे तरच सीमांत उपयोगिता घटत जाईल. म्हणजे यामध्ये हे चौथं गृहितक आहे. पाचवं गृहितक आहे ते म्हणजे योग्य आकारमान असलं पाहिजे. म्हणजे ज्या वस्तूचं सेवन आपण करतो आहोत त्या वस्तूचे आकारमान योग्य असलं पाहिजे. म्हणजे ते फार मोठं किंवा फार लहान असता कामा नये. योग्य आकारमान असलं पाहिजे हे एक या सिद्धांताचं गृहितक आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीला खूप तहान लागलेली आहे आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला जर आपण चमच्याने पाणी पाजायला लागलो तर त्या प्रत्येक चमच्याने पाजलेल्या पाण्याची उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढायला लागेल. का? कारण पाणी पिण्यासाठी चमचा हे योग्य आकारमान नाही. पाणी पिण्यासाठी ग्लास हे योग्य आकारमान आहे. म्हणजे याचा अर्थ उपभोग घेत असलेल्या वस्तूचे आकारमान योग्य असले पाहिजे. ते फार मोठे किंवा फार लहान असता कामा नये तरच आणि तरच नियम अनुभवास येईल नाहीतर येणार नाही. म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी योग्य आकारमान हे एक गृहितक विचारात घेतलेलं आहे. सातवं गृहितक आहे ते म्हणजे स्थिरता असली पाहिजे. म्हणजे उपभोक्त्यानं ज्यावेळी वस्तूचा उपभोग घेत आहे त्यावेळी त्याच्या आवडी निवडी पसंती भाव भावना किंवा त्या वस्तूंच्या किमती याच्यामध्ये कोणताही बदल होता कामा नये. हे सर्व काही स्थिर असलं पाहिजे. एवढंच नव्हे तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल म्हणतात पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असली पाहिजे. हे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी हा नियम खरा ठरावा याच्यासाठी गृहित धरलेलं एक गृहितक आहे ते म्हणजे स्थिरता. त्याच्यानंतर सातवं गृहितक आहे ते म्हणजे विभाज्यता. म्हणजे याचा अर्थ ज्या वस्तूच्या नगाचे सेवन केले जात आहे त्या वस्तूचे नग लहान लहान भागामध्ये विभागता आले पाहिजेत तरच आणि तरच हा नियम अनुभवास येईल. ज्या वस्तूंचं विभाजन शक्य नाही अशा वस्तूंच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. उदाहरणार्थ टीव्ही असेल मोबाईल असेल फ्रीज असेल रेफ्रिजरेटर असेल यासारख्या वस्तूंच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही कारण याचं विभाजन करता येत नाही. समजा सफरचंद आहे मग एका पाठोपाठ एक नग सेवन केले तर लहान लहान सफरचंदाचे लहान हे आपल्याला विभाजन करता येतं किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थाचं आपल्याला विभाजन करता येतं त्याच्या संदर्भात हा नियम लागू होतो. परंतु विभाजन न करता येणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. त्याच्यामुळं हा नियम खरा ठरण्यासाठी ज्या वस्तूचा उपभोग घेतला जात आहे त्या वस्तूचं विभाजन करता आलं पाहिजे. हे एक
या नियमाचं गृहीतक आहे. आणि शेवटी घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम खरा ठरण्यासाठी ज्या वस्तूचं आपण सेवन करतो आहोत त्या वस्तूचा एकच उपभोग किंवा उपयोग केला पाहिजे. कारण एखाद्या वस्तूचे अनेक उपयोग करता येतात, त्यावेळी हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम खरा ठरणार नाही. समजा आपल्याला दूध पाहिजे आहे, तर मग दुधाचा एक ग्लास प्यायचा आहे, परत दुसरा ग्लास प्यायचा आहे आणि परत तिसरा ग्लास प्यायचा आहे. दूध या वस्तूचं असं सेवन केलं तरच नियमानुभवास येईल. समजा आपण दुधाचा पहिला ग्लास पिला, त्याच्यानंतर दूध न पिता त्याचा चहा करून पिला किंवा त्याची बासुंदी करून खाल्ली किंवा त्याचा पेढा बनवून खाल्ला, तर याचा अर्थ त्या दुधाचा एकच उपयोग झाला नाही. मग अशा वेळेला हा नियम अनुभवास येणार नाही किंवा खरा ठरणार नाही. ज्या वस्तूचा आपण उपभोग घेत आहोत मुलांना, त्या वस्तूचा एकच गरज भागवण्यासाठी वापर झाला पाहिजे, तरच हा नियम अनुभवास येईल. या सगळ्या गृहीतकांना मिळून प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी नियमाच्या विधानात पहिलं विधान वापरलेलं आहे. इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे हे सगळं काही कायम असताना, जेव्हा इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते, हा नियम अनुभवास येण्यासाठी ही गृहीतके स्पष्ट केलेली आहेत. धन्यवाद.